ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी द व्हॉइसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. औरंगाबादमधून बातमी. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथे गवळीवाड्यातील नरगिस मंसूरी यांच्या गादीघराला अचानक आग लागली. गादीघरातील कापूस कपडे मशीनच्या वायरिंग जळून खाक झाल्यानं त्यांचं हजारोंचं नुकसान झालंय. दरम्यान लासूर स्टेशन येथे नरगिस मंसूरी यांच्या मालकीचं फिरोज गादीघर आहे. गवळीवाड्यात गाद्यासाठी लागणारा कापूस लोकर पिंजवण्यासाठी मशीन फिट केलेलं आहे. नरगिस मंसूरी यांनी मशीनमध्ये कापूस पिंजवण्याचं काम करत असताना अचानक आग लागली. यामुळे या आगीत मंसूरी यांचं हजारोंचं नुकसान झाले. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मशीनमध्ये गारीचा दगड येऊन आग लागली असल्याचा अंदाज नरगिस यांनी वर्तवलाय. आग लागल्यानंतर नरगिस यांनी आरडाओरडा केली. त्यानंतर शेजारील नागरिकांनी हांडे बादल्यांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. जर आग आटोक्यात आली नसती तर कारखान्याशेजारील गोडाऊनमध्ये 2 लाखांचं लोकर कापूस साठवलेला होता, त्याला देखील आग लागली असती, आणखीन मोठी आर्थिक हानी झाली असती असं नरगिस मंसूरी यांनी बोलताना सांगितलंय. लोकर ते आम्ही हमेशा काढतो असं नाही का पहिल्यांदाच काढलं म्हणून, पण असं झालं का ते अचानक खडा आला त्याचा, तर खडा आणून त्याची आग लागली. आग लागल्यानं मग याच्या आधी गरबी झालेलं होतं पाहि, इतका हे नाही झालं पाहि, हे बारीनं 550,000 नुकसान झालं ते असं. आणि आग लागल्यानंतर मग काय केलं तुम्ही? मग आम्ही नाही का समोर बाहेर लोक त्यांना हाका मारलं, ते पळत आले आणि टाकीतून पाणी घेतलं, मग त्यांना पाणी टाकलं सगळे मिळून, मग ते आज वीज बंद केली त्याची. किती नुकसान झालं असं साधारण? आता साधारण 550,000 झालेच ते नुकसान ते. आणि पलीकडे जो माल आहे किती रुपयाचा असेल? तरी पण ते 1.5-1.5 लाखाचा माल आहे ते माग. मग आज आग विझवल्यामुळे तो नुकसान झालं नाही? हा, आग विझवल्यामुळे ते नुकसान झालं नाही, पण ते नुकसान आता ते कसं झालं नाही काय, मग त्याला पाणी टाकलं आता ते बी तर खराबच झालं माल, ते बी काय आमच्या कामात येणार नाही. तालुक्यातील लासूर स्टेशन येथे ह्याच लासूर स्टेशन येथील नरगिस मंसूरी यांच्या ह्याच गादी कारखान्याला आग लागल्याने सुमारे 50,000 रुपयाचे नुकसान झाले. या मशीनवर नरगिस या कापूस आणि लोकर पिंजण्याचं काम करत असताना अचानक त्या लोकर आणि कापसामध्ये दगडाचा अथवा गाडीचा दगड आल्यामुळे अचानक स्पार्किंग झाली, आणि त्या स्पार्किंगमुळे ते जे लोकर आणि कापूस पिंजत होते त्याला अचानक आग लागली. या ठिकाणी याच्यानंतर पहिले 1-1.5 लाखाचा त्यांचं लोकर आणि कापूस आहे, त्याला त्यांनी जर अचानक त्या आग लागल्यानंतर पाणी मारलं नसतं तर मोठं नुकसान या ठिकाणी नक्कीच झाले असते. मात्र आताही 50-7 हजार रुपयाचं नुकसान त्यांचं झालेलं आहे. द व्हॉइस साठी गुलाब वाघ, गंगापूर, औरंगाबाद.